अपघातापूर्वी 12 पेग रिचवणाऱ्या मिहीर शहाला आता मात्र झालेल्या घटनेचा पश्चाताप होतोय तशी कबुलीच या आरोपीनं पोलिसांकडे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आरोपी मिहीर शहा आणि राजऋषी बिडावत यांना रात्री घटनास्थळी नेलं होतं. त्यानंतर दिलेल्या कबुली जबाबात आपल्या हातून चूक झाल्याचं मिहीर शहानं म्हटलंय. एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, वरळी हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं आहे. विशेषतः या आरोपीचे वडील हे शिवसेना शिंदे पक्षातील उपनेते होते, आता ज्यांच्या ज्यांना पदावरून बाजूला करण्यात आलेले. मात्र या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं होतं. आता त्या आरोपीनं मिहीर शहानं आपल्याकडून चूक झाल्याची या घटनेबद्दल कबुलीच दिलेली आहे. आपल्या हातून चूक झाल्याचं त्याने पोलिसांशी बोलताना कबूल केलेलं आहे.